सुरुवातीला नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. पांबिश मार्गावरील सुसाट वाहनानं 3 नागरिकांना उडवलं. खोपोली शहरात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. राष्ट्रीय महामार्गावर 2 कंटेनर ट्रेलरचा अपघात, वाहतूक ठप्प. मिरसेत फळ गोडाऊनला आग, सुदैवानं जीवितहानी नाही. कर्नाटक मुख्यमंत्र्यांविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचे तिरडी आंदोलन. माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढून आंदोलनाचा इशारा. माथेरान पतसंस्थेच्या विशेष मुदत ठेवी योजनेचा शुभारंभ. कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या एसटी बसला बंदी, शिवसैनिकांमध्ये संताप. भाजप कल्याण पूर्व मंडळाच्या वतीनं संविधान गौरव दिन साजरा, शहीदांना श्रद्धांजली. मिरजेत मानवी साखळी तयार करून शहीद जवानांना श्रद्धांजली. रेरा फसवणूक प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करा, एमसीएचआयची मागणी. शासनमान्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा खोपोलीत संपन्न. गावरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. नक्षलवादाच्या आरोपात अटक असलेले अनंत तेलतुंबडे जामिनावर बाहेर. खेडोपाड्यात फिनो साथी शाखा, फिनो मर्चंट पॉइंटची उभारणी. भगवान बिरसा मुंडा निबंध स्पर्धेला कल्याण पूर्वेत उत्स्फूर्त प्रतिसाद. श्रीवर्धन मध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन, आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण. पाचगणीतील वाचनालय सुरू करावं, वाचकांची मागणी. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. घणसोली पांबिश मार्गावर निवासी संकुल आहेत. या संकुलातील रहिवाशी खाडी किनारे जात असतात. शासनानं पोलीस भरती जाहीर केल्यापासून या ठिकाणी विविध पोलीस भरतीसाठी इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या खासगी प्रशिक्षण संस्था सरावासाठी येतात. याच सरावासाठी येणाऱ्या एका वाहनधारकानं थेट रस्त्यावर चालणाऱ्या 3 नागरिकांना उडवलं आहे. हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या उमेदवारांच्या बेजबाबदार वर्तनाने अनेक वेळा अपघात झाले आहेत. बस चालकांशी अनेक वेळा हुज्जत खातली जात असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय. येथे येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावं लागतंय. या धूमस्टाईल पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आताच कायद्याचं भय नसेल तर पुढे पोलीस झाल्यावर काय होणार, असा सवाल या निमित्तानं केला जातोय. मनोज भिंगारडे, संवाद मराठी, लाईव्ह, नवी मुंबई. खोपोली शहरात सर्वपक्षीय सामाजिक संघटना आणि नगरपालिकेच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाचं वाचन करण्यात आलंय. संविधान दिनाचं औचित्य साधून विहारी ते बाजारपेठ संविधान रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी माजी नगरसेवक किशोर पानसरे, वंचितचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संविधान वाचन केलं. यावेळी माजी नगरसेवक मोहन अवसरमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक आलोक किस्मतराव, रवींद्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून नागरिकांना मूलभूत अधिकार, लोकशाही पद्धतीनं देश चालतं आणि त्यामुळेच महिला सर्व क्षेत्रात काम करत असल्याचं मत ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय मसूरकर, युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, महिला शहर अध्यक्ष सुवर्णा मोरे, माजी नगरसेविका वैशाली जाधव, तर काँग्रेस आयचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, महिला शहर अध्यक्ष रेखा जाधव, युवक अध्यक्ष तय्यब खान, प्रसिद्धी प्रमुख सागर जाधव, भाजपचे विकास खरपुडे, राहुल जाधव, गोपाळ बावसकर, रमेश मोगरे, पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच ज्यांनी संविधान लिहिलं, आपल्या संविधानाचे शिल्पकार, ज्यांनी घटना लिहिण्यात फार मोलाचा ज्यांचा सहभाग होता, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र मी अभिवादन करतो. आज आहे 26 नोव्हेंबर. आपण आता जी शपथ घेतली संविधान दिनाची, आज आपला देश, आपली घटना जी चालते त्याला एक चौकट आहे. त्या चौकटीवर आपली सगळी नीतिमूल्य देशाची ठरलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही चौकट बनवण्याचं काम ज्यांनी केले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज जी घटना लिहिली त्या घटनेला आज आपण अंगीकृत केलं आणि आजची आपण जी घटना वाचली त्यात जी नीतिमूल्य वाचली ती आपण स्वतःला अर्पण करतो. जर तुम्ही शपथ घेतली आता हे संविधान म्हटलं त्याच्यामध्ये काय होतं, तर तुम्ही स्वतःला अर्पण करतो, म्हणजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, प्रत्येकाची वैयक्तिक आहे. संदीप ओव्हाळ, संवाद मराठी, लाईव्ह, खोपोली. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जयनपेठी पळसपे महामार्गावर 2 कंटेनरचा अपघात झालाय.
अपघातात केमिकल कंटेनर जागेवर उलटून केमिकल रस्त्यावर पसरल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. उरण तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक जाम झाल्याचं पाहायला मिळालं. केमिकलचा कंटेनर उलटल्यानं त्यातून धूर बाहेर पडू लागला होता. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नातून वाहतूक सुरू करण्यात आली असून रहिवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. राकेश खराडे, सम्मान मराठी लाईव्ह, रसायनी. मिरसेतील फळ गोडाऊनला आग लागली असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे. गुरुवार पेठेतील फळ गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच तारांब बळवली होती. आगीत लाखो रुपयांच्या फळांचा कोळसा झाला असून 6 ते 7 हातगाड्या जळून खाक झाल्यात. पहाटेच्या सुमारास फळ व्यापारी लियाकत बागवान यांच्या गोडाऊनला अचानक आग लागली. आगीचे लोट पसरल्यानं नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली आहे. गोडाऊनमध्ये लाईट कनेक्शन नसल्यानं आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तोहित मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेनं तिरडी आंदोलन केलंय. यावेळी बोम्मई यांच्या प्रतिकात्मक तिरडीला शिवसेनेकडून लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांचा निषेध करण्यात आलाय. जत, अक्कलकोट आणि सोलापूर हा कर्नाटक व्याप्त भाग आहे असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणत आहेत. निपाणी, कारवार, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र ही चळवळ गेली 60 वर्ष सुरू असून या चळवळीला छेद देण्याचं काम बोम्मई करत आहेत असं जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले आहेत. यावेळी बोम्मई यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आलाय. मुंबई महानगर प्रदेश लोखंड आणि पोलाद बाजार समितीमध्ये कार्यरत माथाडी कामगारांना मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आलाय. रोज शेकडो कोटींचा व्यवहार होणाऱ्या या मार्केटमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. बसायला शेड नाहीत. मार्केटमध्ये धुळीचं साम्राज्य पसरल्यानं माथाडी कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवतोय. यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रशासनाची भेट घेऊन 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज आमचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्व माजी पदाधिकारी शिवसेनेचे यांच्या माध्यमातून आम्ही बाजार समितीवरती मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्याचं कारण असं आहे, सत्तेमध्ये आम्ही आहोत, आमचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत, परंतु मुख्यमंत्र्यांचंही आम्हाला जसं बाळासाहेबांचे विचार घेऊन साहेबांनी जे आज राज्याचं नेतृत्व करतात त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्याशा ठिकाणी जरी सरकारमध्ये आप असेल तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी प्रशासन अधिकारी काही काम करत नसतील तर त्यांच्या विरोधात आवाज उठण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं आम्ही ह्याच बाजार समितीच्या अधिकाऱ्यावरती ह्या बाजारामधील ज्या समस्या आहेत, गोरगरीब जनतेच्या, माथाडी वर्ग असेल, ट्रान्सपोर्ट व्यवसाय असेल, व्यापारी मंडळी असतील, ह्यांच्या ज्या अडीअडचणी होत्या त्या सर्व अडीअडचणी आम्ही याच प्रशासनाच्या समोर मांडून त्याच्यावरती त्यांना आम्ही 1 महिन्याभराचा कालावधी दिला आहे आणि त्या कालावधीमध्ये ह्या समस्या सुटल्या नाही आहेत तर आम्ही 1 महिन्यानंतर उग्र आंदोलन करू असा आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या विशेष नवीन सभासद नोंदणी आणि विविध नवीन योजनेअंतर्गत मुदत ठेव संकलन योजनेचा शुभारंभ संस्थेच्या कार्यालयात सभापती अजय सावंत आणि उपसभापती विनंती खावरे यांच्या हस्ते संपन्न झालाय. माथेरान पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना यांनी एकहाती सत्ता मिळवली. सत्ता मिळवताना संस्थेच्या सभासदांना त्यांनी अनेक वचनं दिली होती. त्याची पूर्तता करताना सर्वप्रथम विशेष मुदत ठेवी संकलन योजना सुरू करण्यात आली असून ज्यामध्ये विविध योजना जाहीर करण्यात आल्यात. यामध्ये धनलक्ष्मी पूर्ती ठेव, सर्वसाधारण ठेवीदारांसाठी मुदत ठेव, मासिक व्याज मुदत ठेव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही विशेष मुदत ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लवकरच येथील पर्यटकांना भेडसावणारा एटीएम प्रश्न सोडवण्यात येणार असून नवीन एटीएम सुरू होईपर्यंत पर्यटकांसाठी क्यूआर कोड ही सुविधा पतसंस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी सभापती अजय सावंत, उपसभापती विनंती खावरे, संचालक विवेक चौधरी, विषय कदम, सचिव जाधव आणि नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते. मिलिंद कदम, संवाद मराठी लाईव्ह, माथेरान.
कर्नाटकच्या एसटी बसेस महाराष्ट्रात सुरळीत सुरू असताना कर्नाटकने महाराष्ट्राच्या बसेस बंद केल्यात. आता महाराष्ट्राच्या एसटी बसेस जोवर कर्नाटकात सुरू राहत नाही तोवर कोल्हापुरातून कर्नाटक बसचं चाक सुद्धा हलणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राच्या एसटी बस बंद केल्याचं कळताच शिवसेना ठाकरे गटानं कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात धाव घेत कर्नाटक एसटी बस रोखल्यात. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाल्यामुळे बसस्थानकात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आमच्या बसेस कर्नाटकातील लोकांनी रोखल्या नसत्या तर आम्हीही त्यांच्या बसेस रोखल्या नसत्या. ऍक्शनला रिएक्शन ही येणारच असं शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी म्हटलं आहे. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आलाय. त्याचप्रमाणे 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिक, पोलीस आणि नागरिकांना देखील यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजप कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, माजी परिवहन समिती सभापती सुभाष मस्के, आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष हरी भालेराव, भाजप पदाधिकारी संदीप तांबे, नितेश म्हात्रे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. बातमीसोबतच अनुमित्रात घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12 72-76-47-54. 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना मिरजेत मानवी साखळी तयार करून जैनाब शेख मित्र मंडळाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली आहे. मिरजेतील स्वर्गीय अहमदाबाद चौकामध्ये ही आदरांजली वाहण्यात आली. मानवी साखळी तयार करून 26/11 मातृभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेल्या सर्व शहीदांना 2 मिनिटं स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. शहीद हेमंत करकरे आणि शहीद अशोक कामटे यांच्या फोटोला हार अर्पण करण्यात आले. सर्व शहीदांच्या फोटोंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख आणि मिरजेचे ट्रॅफिक पोलीस हवालदार मुराद हुसेन तांबोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जैलाब शेख, विजय बल्लारी, जमीर शेख, गणेश दबडे, नासिर शेख, खाजा मिस्त्री आदी उपस्थित होते. तोहिद मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. कल्याण डोंबिवलीतील रेरा फसवणूक प्रकरण चांगलंच चर्चेत असून 65 बिल्डर्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची चौकशी एसआयटी कडून सुरू असून आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी एमसीएचआय कडून करण्यात येत आहे. एमसीएचआय ने पत्रकार परिषद घेत या प्रकरणाशी संबंधित बिल्डर हे एमसीएचे सदस्य नाहीत. यामुळे शहराची बदनामी झाली असून त्याचा परिणाम अधिकृत बांधकाम व्यावसायिकांवर होतोय. त्यामुळे या प्रकरणी कसून चौकशी करा, संबंधितांवर कठोर कारवाई करा, तसेच असे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा अशी मागणी एमसीएचआयच्या वतीनं करण्यात आली आहे. एमसीएचआय हे सर्व जे खोट्या प्रकारनी काम करीत आहे त्याचा विरोध करीत आहे. याच्यातले 164 मधले 1 बिल्डर जे आहे आमचे मेंबर नाही. आम्ही तसं कुठलाही बिल्डरांना आम्ही आमचा सपोर्ट राहणार नाही. असे काम थांबले पाहिजे, लोकांची पण फसवणूक नाही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी यंत्रणांनी जो कारवाई करायची आहे त्याची जे सुरुवात केली आहे त्याला जे कोण जबाबदार आहे त्यांच्यावर संपूर्ण कार्य करून अशी यंत्रणा बसवायची आहे की असा लोक केव्हाही आगे से कभी भी कोई ऐसा इलीगल काम सुरू नाही करना चाहिए. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. महापालिकेची जबाबदारी अशी आहे की संपूर्ण देशामध्ये शहर सौंदर्यीकरण हा जो विषय सुरू आहे त्या विषयामध्ये सहभाग घेण्याचं काम संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेतले वेगवेगळे NGOs करत आहेत. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा MCHI क्रीडाई कल्याण डोंबिवली युनिट त्याचा सहभाग म्हणून किंवा त्याचा भाग म्हणून आम्ही गेले 10 वर्षापासून
आमचा संस्था रजिस्टर 12 वर्ष झालेले आहेत. गेल्या 10 वर्षापासून महापालिकेने जे जे उपक्रम आम्हाला सांगितले आहेत त्या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आम्ही महापालिकेला कशा प्रकारे सहभाग नोंदवता येईल याचं काम आम्ही केलेलं आहे. आता आयुक्तांनी मागच्या 5 वर्षापासून संपूर्ण कल्याण डोंबिवलीतले जे प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यांचं सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी KDMCने MCA आणि क्रेडाई या संस्थेवर दिलेली आहे. आणि प्रामाणिकपणे आमचे विकासक कमीत कमी 30 ते 35 रस्ते आहेत कल्याण डोंबिवलीतले, जे कल्याण डोंबिवली पूर्व सगळे पश्चिम टिटवाळापर्यंत रिजन्सी ग्रुप असेल, टायकून ग्रुप असेल, साई सत्यम ग्रुप असेल, शंकेश्वर ग्रुप असेल, विकास डेव्हलपर असेल, राय रेसिडेन्सी असेल, डावखर असेल, त्याच्यानंतर साकेत ग्रुप असेल, हॅपी होम असेल, वेगवेगळे आहेत, अजून बरेच आमचे डेव्हलपर्स आहेत. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या वतीने आयोजित शासन मान्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा खोपोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पार पडल्यात. रायगडमधील 15 तालुक्यांमधून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 300 हून अधिक कुस्तीगीरांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे खेळाडू हे मुंबई विभाग स्तरावरील स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, स्वामिनी संस्थेचे अध्यक्ष कांचन जाधव, कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धेचं पारितोषिक वितरण खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अमोल जाधव आणि रायगड जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या हस्ते पार पडलं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलचे शारीरिक शिक्षक जगदीश मरागसे यांनी पुढाकार घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. आदिवासी बालविकास समाजसेवा संस्था आणि राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. गायरान जमिनीवर असलेली पारधी आणि आदिवासी समाजाची घरं त्यांच्या नावावर व्हावीत यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पारधी समाजाला कोणत्याही सोयी सुविधा नसून शिक्षण घेऊन हा समाज मुख्य प्रवाहात येत असताना देखील हा समाज गुन्हेगार वाटतो. राज्य सरकारने याचिका दाखल केली नाही तर आम्ही प्रशासनाच्या इमारतीमध्ये आणि लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तंबू ठोकून चुली मांडू असा इशारा राष्ट्र विकास सेना युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिला आहे. बघा, आज राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे. प्रामुख्याने आमच्या मागण्या अशा आहेत की शासन आदेशाप्रमाणे 14 मार्च 2022 आम्हाला गायरानमध्ये ज्या कुटुंबाने अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणधारकांना, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत असलेल्या अतिक्रमणधारकांना शासन आदेशाप्रमाणे मालकी हक्क देण्यात याव्यात आणि त्यांचं नियमितकरण करावं आणि 7-12 पत्रिकी नावं लागली पाहिजेत. त्याचबरोबर 200 मीटर परिघीय क्षेत्रामध्ये जे काही कुटुंबे येतात त्या कुटुंबांची बिनशेती अशी जाहीर करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावे व त्यांचीसुद्धा अकृषिक रक्कम भरणा करून त्यांना 7-12 पत्रिकी नावं लागली पाहिजेत. त्याचबरोबर ज्या दंडदांडगी पुढाऱ्यांनी, ज्या लोकप्रतिनिधींनी निवडून दिलेले जे कोण असतील सदस्य, या लोकांनी जर अतिक्रमण केलं असेल तर तत्काळ त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे आणि अतिक्रमण काढून घेतलं पाहिजे. तसेच प्रशासकीय सेवेमध्ये असणारे अधिकारी असेल, कर्मचारी वर्ग असेल, या लोकांनी जर अतिक्रमण केलं असेल तर त्यांना सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे आणि त्यांचं अतिक्रमण काढून घेतलं पाहिजे. गोरगरिबांच्यावरती आम्ही अन्याय होऊन देणार नाही. लक्षात घ्या, जे भूमिहीन लोक आहेत त्या भूमिहीन लोकांना शेतकऱ्यांच्या धर्तीवरती महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आज आम्ही राष्ट्रीय विकास सेना पक्षाच्या वतीनं आज धडक मोर्चा काढलेला आहे. मोर्चामध्ये पारधी समाजातील युवक युवतींनी आक्रोश करत आम्ही देशाचे नागरिक आहोत की नाही असा सवाल करत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. आम्ही आता कलेक्टर ऑफिसवर आता धडक मोर्चा आम्ही काढलेला आहे की आमचं जी गायरन आहे किंवा 2 गुटके जागा आमच्या नावावर मिळाली पाहिजे. या संदर्भात आम्ही आता धडक मोर्चा काढलेला आहे आणि त्याचं नियमितीकरण झालं पाहिजे आणि जे काय 7-12 भेटायला पाहिजे, 7-12 2 गुटक्याचा आणि 5 एकर जमीन हात हे केलेलं आहे, अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे 5-5 एकराचं काम दिले कायमस्वरूपी ते झालं पाहिजे आणि काय आणि 2 गुटे जागा ही त्याचं 7-12 ही मिळालंच पाहिजे. या मागणीसाठी आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे. सैन्याच्या पक्षाच्या
द्वारे आज आम्ही सगळे पाठिंबा देत आहोत की भारतीय आदिवासी भारतीय समाजाचे जे 712 814 जागा मालकी हक्क स्वतःचा असा महाराष्ट्र शासन मालकी हक्क आहे तो स्वतःच्या नावावरती मालकी हक्क व्हावा आणि भारतीय समाजाला गैरवर्तणूक म्हणून समजलं जातं त्यो आमच्यावरचा डाग पुसला जावा आणि समाजामध्ये आम्ही आता वावरतोय आणि सगळ्या काही गोष्टी आम्हाला सवलती भेटाव्या आणि ग्रामपंचायत किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या महाराष्ट्र शासनाने कोणत्याही सवलती आम्हाला भेटत नाही. तोहित मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले आनंद तेलतुंबडे जामिनावर बाहेर आलेत. तेलतुंबडे यांचं तळोसा जेल बाहेर कुटुंबियांतर्फे स्वागत करण्यात आलंय. आमदार कपिल पाटील देखील यावेळी उपस्थित होते. उच्च न्यायालयानं मंजूर केलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं योग्य ठरवला. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विशेष न्यायालयानं तेलतुंबडे यांची तळोसा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश काढल्यानं तेलतुंबडे यांची कारागृहातून सुटका झाली आहे. 31 महिने झाले मी आता इथे तुरुंगात होतो. तर आनंद साहजिक आहे, फक्त दुःखाची गोष्ट ही आहे की हे फेकेस्ट केस आहे, तरी इतके वर्ष आम्हाला तिथे डांबण्यात आलं. ओके, चुकी नसताना सुद्धा न्यायालय तुम्हाला 2 वर्ष सजा झालेली आहे. सजा नाही झालेली आहे, अंडर ट्रायल ऑर्डर मेसेज आलेले. कुठं ऑर्डर मेसेज आहे? हां, ऑर्डर वकील बोलतील. ऑर्डर मेसेज आहे काय, बरोबर गरज नाही. वकिलांशी बोल, बस यापेक्षा जास्त काय बोलणार. कोर्टावर विश्वास आहे आमचा, न्यायव्यवस्थेवरती, आणि याच्यातून मार्ग निघेल. जे अनेक निरपराध भारतीय तुरुंगात आहेत त्यांच्या सुटकेचा मार्ग याच्यातून प्रशस्त होईल याची काळजी, कारण आनंद तेलतुंबडेंसारखा इतका महान विचारवंत, जगभर त्यांची कीर्ती आहे, खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातला जावई माणूस असलेला आहे, अशा माणसाला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याचं दुःख आहे, पण मार्ग निघतो. धन्यवाद. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. फिनो पेमेंट बँकेनं ग्राहकांच्या सोयीसाठी फिनो मर्चंट पॉइंटची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच पोयनाड येथे फिनो मर्चंट पॉइंटची स्थापना करण्यात आली असून एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या जीवनावश्यक गोष्टींसह बँकिंग क्षेत्रातील आणि विविध प्रकारची बिलं भरण्यासाठी याचा फायदा होणार आहे. एटीएमच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीनं सहजपणे पैसे काढण्याचे मायक्रो एटीएम मशीन, आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे महत्वाचे कार्ड काढण्यासाठी तळागाळातील नागरिकांना फायदा घेता यावा या उद्देशानं ही शाखा रायगड जिल्ह्यातील पोयनाड येथे सुरू करण्यात आली आहे. शॉपचं नाव चक्रपाणी मोबाईल आहे. आपण फिनो पेमेंट बँकचं शेड्यूल बँक आहे आपल्याकडे. शॉपचं ओपन टाईम आहे 8 PM to 9 PM पर्यंत. त्यामध्ये आपण मनी ट्रान्सफर, आधार पेमेंट, अकाउंट ओपनिंग, APS विड्रॉल या सर्व कस्टमरला सुविधा आपण उपलब्ध करून देतो. त्यामध्ये कस्टमरला जर EMI पे करायचे असेल तर EMI पेची पण सुविधा आहे आपल्याकडे. यासोबतच फी बँक फिनोसाथी नावाचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला असून ग्रामीण भागात अशा प्रकारच्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत. याचा फायदा ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांना होणार असून बँकिंग क्षेत्रातील व्यवहार सहजपणे करता येणार आहेत. फिनो मर्चंट पॉइंट बोलायला गेलं तर जसं फिनो पेमेंट बँक आहे ही RBI द्वारा स्थापन केलेली बँक आहे. 2016 पासून आम्ही बँकिंगची सेवा उपलब्ध करून देतोय. फिनो ही मर्चंट मार्केटमध्ये मर्चंट पॉइंट स्थापित करते आणि त्याद्वारे पूर्ण बँकिंग सेवा सर्वांना उपलब्ध करून देते. फिनोद्वारा अकाउंट ओपनिंग, APS, आधार कार्डद्वारे पैसे विड्रॉल करणे, मायक्रो ATMद्वारे पैसे विड्रॉल करणे ह्या सगळ्या प्रकारच्या बँकिंग सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. आणि मर्चंट पॉइंट म्हणजे बघायला गेलं तर बँकिंग ही एका लिमिटेड टाइमासाठी बँक उपलब्ध असते. त्या बँकिंगच्या टायमानंतर सुद्धा लोकांना बँकिंगचे व्यवहार करता यावे यासाठी आम्ही असे ठिकठिकाणी मर्चंट पॉइंट आम्ही आमचे उपलब्ध करून देतोय लोकांना. किरण मांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. भाजप कल्याण पूर्व मंडल आणि गुरुकुल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आयोजित भगवान बिरसा मुंडा निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. कल्याण पूर्वेतील 37 शाळांमधील 4537 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञान मंदिर येथे संपन्न झालाय.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कल्याणपूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे आणि गुरुकुल स्पोर्ट्स फाउंडेशनचे सुभाष गायकवाड यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेमधून या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या क्रांतिकारकांनी योगदान दिलेलं आहे, हौतात्म्य पत्करलेलं आहे, त्यांचं महत्त्व देशाला आणि जनतेला पटावं आणि त्याचबरोबर देशातील जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही आपले सर्व देशातील नागरिक आहेत त्यांना ह्या सगळ्या क्रांतिकारकांची ओळख व्हावी यासाठी त्यांनी हा उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दिलेला होता. त्याच्यातून देशभरातल्या सर्व नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमांमधून भगवान बिरसा मुंडा यांचे जयंतीनिमित्त सप्ताह साजरा केला आणि त्यांच्या कार्याची ओळख ही सर्वांना या सप्ताहातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कल्याण पूर्वेतील सहभागी सर्व स्पर्धकांमधून 3 क्रमांक काढण्यात आलेत. यामध्ये चाणक्य विद्यालयातील आयुष कदम यानं 1st क्रमांक, द्वारका विद्या मंदिर शाळेतील मानसी आडसोळ हिनं 2nd क्रमांक, तर गणेश विद्या मंदिर शाळेतील तृप्ती निकम या विद्यार्थिनीनं 3rd क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तर मला बिरसा मुंडा यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि जेव्हा आमच्या म्हणजे शिक्षकांनी सांगितलं की अशी अशी निबंध स्पर्धा आहे, या स्पर्धेत बिरसा मुंडा यांचं कार्य लिहायचं आहे, तेव्हा काय लिहू काय लिहू असा प्रश्न होताच मग आमचे वर्ग शिक्षक आहेत राऊत सुरेश रावते म्हणून, त्यांनी माझ्याकडे मला एक पुस्तक दिलेलं. त्या पुस्तकाचं नाव नाही आठवते पण पर्टिक्युलर ते आदिवासी समाजाबाबतच होतं. त्याच्यामध्ये भगवान बिरसा मुंडा यांचं कार्य दिलेलं आणि त्यांनी कशाप्रकारे आदिवासी समाज उंचावलं ते सगळं त्याच्यात दिलेलं. सो त्याच्यातून मला जास्त माहिती मिळाली आणि माझ्या यशाचं क्रेडिट मी माझ्या वर्ग शिक्षकांना आणि माझ्या आई वडिलांनाच देतो. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. आमदार अदिती तटकरे यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. आमदार तटकरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीवर्धन शहर यांच्या वतीने या चित्रकलेच्या स्पर्धा आपण आयोजित केल्या होत्या, ज्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. 3 वयोगट आपण या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले होते, 1st ते 4th, 5th ते 8th, 9th ते 12th, आणि जवळपास 700-750 स्पर्धक त्यांनी या चित्रकले स्पर्धेला अतिशय उत्साहात ते सहभागी झाले आणि आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे की शहरातील जवळपास सगळ्याच शाळांमधले विद्यार्थिनी आज त्यानिमित्ताने सहभागी झाले. त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त कला या क्षेत्रात सुद्धा निपुण असणं किंवा त्यामध्ये त्यांची रुची असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे चित्रकला हा विषय त्यांच्या शाळेतसुद्धा असतो, पण स्पर्धा ज्यावेळेला आयोजित केल्या जातात त्यावेळेला आपल्याला स्थानिक पातळीवर कलाक्षेत्रामध्ये असणारं हे लहान मुलांचं टॅलेंटसुद्धा पाहायला मिळतं. या कार्यक्रमात मनोरंजन आणि करमणुकीसाठी जादूचे प्रयोग कार्यक्रम खेळात आले. यावेळी श्रीवर्धनचे माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा उपाध्यक्ष रविता माने, जितेंद्र सातनाक, सबा फिरफिरे, राजश्री मुरकर, प्रविता माने, सुनील पवार, दिशा नागवेकर, शिवानी चवले आदी मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. भिलार हे देशातील पुस्तकांचं पहिलं गाव म्हणून नावारूपाला आलं. राज्य सरकारनं पुस्तकांचे गाव साकारले, पण शेजारीच असणाऱ्या 5 कडेतील पुस्तकांचं घर असलेलं वाचनालय अनुदानाअभावी बंद पडल्यानं वाचक प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीय. वाचन संस्कृती जोपासायची असेल तर शहरातील वाचनालय टिकणं गरजेचं आहे, पण पाचगणी येथील विद्यार्थी वाचनालय समिती आणि शासन यांचा समन्वय नसल्यानं अनुदानाअभावी वाचनालय बंद करण्याची नामुष्की समितीवर आली आहे. 1944 साली स्थापन झालेल्या या वाचनालयात विविध प्रकारचे ग्रंथ, ऐतिहासिक कादंबऱ्या, बालसाहित्य, कविता संग्रह असल्यानं अभ्यासासोबतच वृत्तपत्र वाचण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांसाठी हे वाचनालय आधारस्तंभ होतं. विद्यार्थी वाचनालय समिती आणि प्रशासन यांनी समन्वय साधून लवकरात लवकर हे वाचनालय सुरू करावं,
अशी मागणी शहर आणि परिसरातून जोर धरू लागली आहे. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा. बातमीपत्रात व्यवस्था इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.